गेलो तर शेकडो तानाजी भेटत्या, पर त्या समद्यासनी मार्ग दाखवाया। एक शिवाजी राजा हवं ना। नरवीर तानाजी मालुसरे यांच्या शौर्याची संघर्षगाथा सांगणारा हा चित्रपट। अगदी लहानपणापासूनच आपण सगळ्यांनी तानाजी मालुसरे यांच्या शौर्याची गोष्ट, यांच्या शौर्याचा इतिहास ऐकलेला आहे, वाचलेला आहे। गड आला पण सिंह गेला, आधी लगीन कोंढाण्याचं मग रायबाचं, ही वाक्य आपल्याला पुसटशी आठवतात। परंतु याच्या पलीकडे तानाजी मालुसरे किंवा या मोहिमेबद्दल आपल्याला अधिक काही माहिती नाही आहे, आपण अधिक काही सांगू शकत नाही। आणि एक्झॅक्ट हेच या चित्रपटाच्या दिग्दर्शकानं ही गोष्ट सविस्तरपणे मांडलेली आहे। आपलं नाव नाही ठावे झालं जी? मी मालुसरा, तानाजी म्हणतात मला। घरची शेती आहे पण मनातलंही उमाळतं का तरवार चालवली। तानाजी मालुसरे आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची पहिली भेट कधी झाली? ही भेट कुणी घडवून आणली? एक सामान्य शेतकरी ते सरदार, सरदार ते सुभेदार आणि सुभेदार ते स्वराज्य निर्मितीसाठी स्वतःच्या प्राणाची आहुती देणारा एक शूर योद्धा हा तानाजी मालुसरे यांचा संघर्ष प्रवास मोठ्या रोमहर्षकरित्या पडद्यावर मांडलेला आहे। राजा, मी शपथ देतो तुम्हाला, इथल्या मातीचा कणनकण स्वतंत्र ठेवण्यासाठी या मालुसऱ्याच्या अंगातला रक्ताचा शेवटचा थेंब बिघडल। जय भवानी। आमच्या प्रेतांच्या पायऱ्या रचायला लागल्या तरी चालतील, पण राऊसाहेबांचं पाय कोंढाण्याच्या दगडी पायठाणाला लागायलाच हवं। ते केवळ योद्धाच नव्हते तर एक उत्तम प्रशासकही होते। छत्रपती शिवाजी महाराजांचे केवळ ते विश्वासू सहकारीच नव्हते तर महाराजांचे ते एक जवळचे मित्र होते। राजमाता जिजाऊ अगदी मुलाप्रमाणे तानाजी मालुसरे यांच्यावर प्रेम करत असत। राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर तानाजी मालुसरे यांची अपार निष्ठा होती। असं म्हणतात की निष्ठा असावी तर तानाजीसारखी आणि भाऊ असावा तर सूर्याजीसारखा। दिग्दर्शकानं तानाजी मालुसरे यांची व्यक्तिरेखा वेगवेगळ्या अँगलनं मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे। तानाजी मालुसरे भाऊ म्हणून कसे होते, पिता म्हणून कसे होते, पती म्हणून कसे होते, पुत्र म्हणून कसे होते, खूपच डिटेलमध्ये हा विषय मांडलेला आहे। दिग्दर्शक दिग्पाल यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर एकूण 8 चित्रपट बनवायचं ठरवलेलं आहे, त्यापैकी हा 5वा चित्रपट। यापूर्वी बनलेल्या 4ही चित्रपटांपेक्षा हा चित्रपट नक्कीच सुंदर बनवलेला आहे। चित्रपटातील संवाद खरंच वाखाणण्याजोगे आहेत। हे संवाद ऐकल्यानंतर नकळत आपण त्या काळात कधी पोहोचतो हे समजत नाही। यापूर्वीच्या 4ही चित्रपटामध्ये दिग्दर्शकानं प्रत्येक वेळी वेगवेगळी लोकगीतं सादर केलेली आहेत। या चित्रपटामध्येही पोतराजाचं जे लोकगीत सादर केलेलं आहे ते खरंच बघण्यासारखं आहे। इतरही गाणी खूप सुंदर आहे। या चित्रपटामध्ये प्रत्येक कलाकारानं केलेला अभिनय हा उत्कृष्ट आहे। अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांनी सादर केलेल्या राजमाता जिजाऊ इतक्या हुबेहूबरित्या सादर केलेल्या आहेत की नकळत इतिहासामधील राजमाता आपल्या डोळ्यासमोर येतात। त्या कशा दिसत असतील, त्या कशा बोलत असतील, त्यांची स्वप्न काय असतील हे पाहिल्यानंतर नकळत आपले हात त्यांना वंदन करून जातात। अजय पुरकर यानं सादर केलेला तानाजी मालुसरे हाही खूपच उत्कृष्टरित्या सादर केलेला आहे। अभिनेत्री स्मिता शेवाळे यानं सादर केलेली सुभेदाराची पत्नी प्रत्येक दृश्यामध्ये अक्षरशः उठून दिसते। अलका कुबल यांनीही या चित्रपटामध्ये एक छोटीशी भूमिका केलेली आहे। अलका कुबल प्रत्येक चित्रपटामध्ये प्रेक्षकांना रडवून जातात। याही चित्रपटामध्ये काम करत असताना छत्रपती शिवाजी महाराज यांना अलका कुबल यांनी रडवलेलं आहे। ते का रडवलेलं आहे हे जाणून घेण्यासाठी हा चित्रपट नक्की बघा। त्याचप्रमाणे मावळ्यांनी सिंहगड सर करताना घोरपडीचा साह्यानं सिंहगड चढला की घोरपडे बंधू यांच्या मदतीनं सिंहगड चढला हे जाणून घेण्यासाठी नक्की हा चित्रपट बघा। आपल्याला स्वराज्य मिळण्यासाठी आपल्या पूर्वजांनी किती प्रचंड मेहनत घेतली आहे हे जाणून घेण्यासाठी हा चित्रपट नक्की बघा।
छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जर आपल्याला जिवंत ठेवायचा असेल, आपल्या पुढच्या पिढीपर्यंत जर पोहोचवायचा असेल, तर आपल्या लहान मुलांना घेऊन आवर्जून चित्रपटगृहामध्ये जाऊन हा चित्रपट पाहावा एवढीच विनंती. या चित्रपटाला मी नक्कीच 5 पैकी 5 गुण देईन. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.